नमस्कार। आज 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस आणि आज आपल्या भेटीला हिंदी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि विशेषतः ज्यांनी माध्यमिक स्तरावरती हिंदी विषयाचं अध्यापन केलं, उच्च महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचं अध्यापन केलं, शिवाजी विद्यापीठामध्ये MPhil आणि PhDच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केलं, सुमारे 30 वर्ष हिंदी विषयामध्ये अध्यापन केल्यानंतर हिंदी साहित्यामध्ये ज्यांचं खूप मोलाचं योगदान आहे, मराठी साहित्यामध्ये सुद्धा आत्मचरित्र, समीक्षा, निबंध, कविता, कथा अशा विविध साहित्य प्रकारांमधून सुमारे 75 पेक्षा अधिक पुस्तकं ज्यांनी लिहिलेली आहेत, या पुस्तकांच्यामुळं ज्यांना साहित्यातील विविध पुरस्कार प्राप्त झाले आणि विशेषतः त्याच्याही पलीकडे जाऊन लेखणीच्या सोबत सामाजिक जाणीवा जागृत ठेवत समाजातील अनाथ, निराधार मुलं, मुली आणि महिलांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी त्यांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे आणि ज्याचा गौरव त्यांना विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मिळालेल्या पुरस्काराची 15 लाखाहून अधिक रक्कम ज्यांनी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्राला देणगी रूपात दिली असे ज्येष्ठ साहित्यिक आणि खऱ्या अर्थानं समाजाला घडवण्याचं काम करणारे एक ऊर्जस्वल व्यक्तिमत्व डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आदरणीय लवटे सर, नमस्कार. स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज सर, हिंदी दिवस आणि हिंदी हा तुमचा श्वास आणि ध्यास राहिलेला आहे, त्यामुळे आपल्याशी या निमित्तानं गप्पा मारतो आहोत. सुरुवातीलाच मला या हिंदी दिवसाची पार्श्वभूमी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण असं ठरवलं की आपला देश चांगला चालावा म्हणून त्याची स्वतःची अशी घटना असली पाहिजे. म्हणून आपण 1948 साली घटना परिषदेची स्थापना केली. त्या घटना परिषदेमध्ये भारतातील सर्व थरातील, सर्व राज्यातील असे सदस्य त्या घटना परिषदेचे सदस्य होते. त्याचे अध्यक्ष तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि या घटना परिषदेचे सचिव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केलं. आपण आज म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्याची दृष्टी आंबेडकरांची जरी असली तरी त्याच्यामध्ये कलमवार जे योगदान आहे ते भारतातील सर्व लोकप्रतिनिधींचं योगदान आहे. आणि त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की भारतातली घटना किंवा भारताचं जे संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे आपले पहिले पंतप्रधान, त्यांनी भारताची जी बहुजिनसी रचना आहे ती लक्षात घेता असं ठरवलं होतं की आपल्याला हा देश एका मोठीत आणि एका मुठीत बांधायचा आहे आणि जर हा देश एक करायचा असेल, आपण पाहतो की मणी असतात आणि एक धागा असतो, मण्यांची माळ केव्हा तयार होते ती धाग्यामुळे तयार होती. जगामधले सगळे देश जे एक झाले त्याचं एकमेव कारण त्या देशांना स्वतःची अशी भाषा होती जिला आपण स्थूलमानाने राष्ट्रभाषा म्हणतो. आपल्या देशाला राष्ट्रभाषा कोणती असावी याची 1948 ते 1949 अशी जवळजवळ वर्षभर आपण चर्चा करत होतो. काही लोक त्या काळामध्ये संस्कृत राष्ट्रभाषा असावी असा आग्रह धरणारा एक वर्ग होता, इंग्रजी असावी असा एक वर्ग होता आणि तिसरा वर्ग हिंदी असावी असा होता. घटना परिषदेमध्ये असं ठरविण्यात आलं की आपल्या देशाची जी राष्ट्रभाषा असेल ती या देशाचीच भाषा असली पाहिजे. ती केवळ देशाची असून चालणार नाही, ती ज्ञानभाषा म्हणून देखील वर्तमानामध्ये उपयोगी राहिली पाहिजे. अशा अनेक निकषांवरून देशाने हिंदीला
तिला राष्ट्रभाषा म्हणून आपल्या घटनेमध्ये जरी नोंद नसली तरी आपल्या देशाची ती कार्यभाषा, संपर्क भाषा, राजकारभाराची भाषा म्हणून आपण हिंदीला स्वीकारलेला आहे. हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारण्याचा जो निर्णय झाला तो 14 सप्टेंबर 1949 झाला. म्हणजे या देशाची कारभाराची भाषा म्हणून हिंदीची निवड केलेला जो दिवस होता, ते जे कलम होतं, ते कलम 14 सप्टेंबर 1949 मंजूर करण्यात आलं, त्याची आठवण म्हणून आपण 14 सप्टेंबर हा दिवस आपल्या देशामध्ये हिंदी दिवस म्हणून साजरा करतो. राष्ट्रभाषा हिंदी स्वीकारावी आणि त्यानंतर झालेल्या बराचसा विरोध, प्रतिविरोध आपण पाहतो. भारतात बहुभाषिक असा हा देश आहे आणि असं म्हणतात की भाषा ही सत्तेची वाहक असते आणि त्या दृष्टीनं विशेषतः दक्षिणेतील राष्ट्रांचा हिंदी भाषेला असणारा विरोध आणि नुकतंच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्र आणि मातृभाषेचा स्वीकार करावा असं एक सूत्र आहे, यामध्ये हिंदीला नेमकं स्थान काय असेल? एक तुम्ही असं पाहिलं असेल की आपण 2013 पासून आत्ताचं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याची चर्चा आपण करायला लागलो. मी 2013 पासून राष्ट्रीय धोरण कसं कसं विकसित होत गेलं याचं साक्षीदार आहे आणि खरं म्हणजे भागीदार पण आहे. आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या देशाचं जे भाषिक मानचिन्ह आहे ते आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे भारत हा बहुभाषिक देश आहे. आपण 1950 ही घटना 26 जानेवारीला अंमलात आणली. पहिल्या घटनेच्या ड्राफ्टमध्ये, मसुद्यामध्ये आपण 8वं परिशिष्ट जोडलेलं आहे. त्या 8व्या परिशिष्टामध्ये या देशाच्या कोणत्या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला जावा त्याचं सुतोवाच आहे आणि मान्यता पण आहे. आपला भारत हा फेडरल स्ट्रक्चरचा देश आहे. म्हणजे कसं की देशामध्ये छोटी छोटी राज्य आहेत आणि या छोट्या छोट्या राज्यांचं नियंत्रण केंद्र शासन करतं. अगदी आपण महाराष्ट्रापुरतं बोलू की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे महाराष्ट्रापुरतं जरी स्वायत्त असलं तरी ते भारताला जबाबदार आहे. असं हे प्रजासत्ताक गणराज्य असल्यामुळे आपण असं ठरवलंय की भाषा ही सगळ्या राज्यांची वाहक असली पाहिजे. म्हणून आपण 1950 14 भाषांना राज्यभाषेचा दर्जा दिला होता. आज 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत. म्हणजे जसा जसा आपला भाषिक विकास होतो आहे, भाषांना जाणीवा होतात. नेहमी असं सांगितलं जातं की प्रत्येक भाषा बोली भाषा असते, तिचं लिखित रूप आलं, तिला लिपी आली की ती लिखित भाषा होते आणि लिखित भाषा आली की ती व्यवहाराची, कारभाराची, शिक्षणाची भाषा होऊन जाते. असं 14 भाषांच्या पासून आपण 22 भाषांच्या विकासापर्यंत आलो. पण या 22 भाषांना जोडणारी एकमात्र भाषा मात्र हिंदीच राहिलेली आहे. मगाशी तुम्ही दक्षिण भारताचा हिंदीला विरोध आहे असं एक वाक्य उद्गारलं, त्याच्याशी मी असहमत आहे. आपल्या देशामध्ये भाषिक विरोध हे केवळ राजकीय राहिलेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन, मी दक्षिण भारतात अनेकदा जातो, तिथल्या माणसांना हिंदी येतं, हिंदी छान बोलतात. दक्षिण भारतातल्या प्रत्येक गावामध्ये हिंदी चित्रपट मला लोक पाहणारे भेटलेले आहेत आणि हिंदी चित्रपटांच्या पाट्या पण मी पाहिलेल्या आहेत आणि पूर्वी पाहिलेत, आजही पाहतो आहे. मुद्दा असा नाही आहे, मुद्दा असा आहे की राजकीय अजेंडा काय आहे याच्यापेक्षा लोक कोणती भाषा बोलतात, म्हणजे भाषेबद्दल एक जागतिक परिमाण आहे. त्याला आम्ही एक साधा शब्द गावारामध्ये वापरतो भाषातज्ञ, मंडी की भाषा कौन सी. मंडी की भाषा कौन सी असं जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या असेल, तुम्ही महाराष्ट्र सोडाल आणि मुंबईत जावाल तुम्हाला आपोआप हिंदी यायला लागतं, तुम्ही हिंदी बोलायलाच लागता.
हिंदी काही कंपल्सरी नाहीये. हिंदी ही लोकव्यवहाराने सिद्ध झालेली राष्ट्रभाषा आहे. तुम्ही त्याला दर्जा द्या न द्या, पण ती भारतातील बहुसंख्य लोकांची भाषा आहे. आपण 2011 साली आपली जनगणना केली. त्या जनगणनेमध्ये भारतातले 44 लोक हिंदी बोलतात. हिंदी त्यांची मातृभाषा हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. जाणणारे लोक किती, तर त्याचं प्रमाण 60-80% आहे. म्हणजे अजून लोकव्यवहाराच्या अंगाने हिंदी हीच या देशाची राष्ट्रभाषा आहे, जरी तिला राष्ट्रभाषेचा दर्जा नसला तरी. मी अलीकडेच गेल्या वर्षी मॉरिशसला जाऊन आलो. मॉरिशस हा भारताचा एक छोटा भागच असल्यासारखा, अनेक भारतीय तिथे आहेत. मी जगभर असं पाहिलेलं आहे फिरत असताना, साधारणपणे जगातल्या 20-25 देशात जाऊन शिकवून आलेला मी मनुष्य आहे. माझ्या काय लक्षात येतं की हिंदीला जगामध्ये भारताची भाषा म्हणून ओळखलं जातं. तुम्ही जेव्हा जेव्हा विदेशात जाता, म्हणजे मी तर अनेक वेळा भारतीय शिष्टमंडळातून गेलोय, माझा जो इंटरप्रिटर असतो त्या देशातला, हे गृहितच आहे की मला हिंदी येतं आणि त्यांना माझ्याशी हिंदी बोलायचंय. त्यामुळे अलिखितपणे भारताची राष्ट्रभाषा जगात हिंदी म्हणूनच स्वीकारली गेलेली आहे. तुम्ही माध्यमांचा विचार करा. भारतामध्ये आज जी काही 1500 चॅनल्स असतील, त्या चॅनलमध्ये हिंदीचा चंक तुम्ही पाहायला लागाल तर तुमच्या असं लक्षात येईल की तो मेजर शेअर हिंदीचाच आहे. परत त्यामुळे लोकव्यवहार, लोकज्ञान, लोकभाषा या आधारे हिंदी हीच या देशाची लोकभाषा, राष्ट्रभाषा, राज्यभाषा राहिलेली आहे. लोकव्यवहाराची भाषा हिंदी झाली या मताशी सहमत आहे निश्चितच. पण आता जर शिक्षण व्यवस्थेत आपण जर पाहिलं, विशेषतः उच्च शिक्षणाचा, उच्च महाविद्यालयीन शिक्षणाचा आपण जर विचार केला, तर ज्या प्रमाणात शास्त्र, गणित या विषयांकडं किंवा या विद्यार्थ्यांचा असणारा कल तुलनेनं भाषांच्या मध्ये, विशेषतः मराठी असेल, हिंदी असेल, या भाषांच्याकडे होत असलेलं विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष, म्हणजे पदवीचं शिक्षण घेत असताना भाषा विषयाची विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चाललेली आहे असं पाहायला मिळतं, त्याबद्दल आपल्याला काय? नुसतं भाषा विषय रोडावला असं नाही, इंजिनिअरिंगचं सिंक्रोनायझिंग झालेलं आहे, आखुडत झालेलं आहे, मेडिकलला जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, बीएड डीएडला जायचं प्रमाण कमी झालेलं आहे. शिक्षणाचा संबंध नेहमी, म्हणजे विद्यार्थी काय शिकतात असं जर तुम्ही मला विचारलं, तर ज्या शिक्षणामध्ये रोजगाराच्या संधी आहेत ते शिक्षण विद्यार्थी शिकत असतात. मी शिकून जर मला माझी भाकरी मिळणार नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. भाषेमध्ये मला विचाराल, विशेषतः हिंदीमध्ये, हिंदीमध्ये भारताच्या 73 वर्षाच्या इतिहासामध्ये मला असं दिसतं, मी 71 साली हिंदीचं शिक्षक झालो. आज आपण 2020 साली बोलतो आहोत. 71 साली हिंदीला फक्त शिक्षक होण्याची संधी होती. आज हिंदीला तो पत्रकार होऊ शकतो, तो दुभाषा होऊ शकतो, तो अनुवादक होऊ शकतो, तो संपादक होऊ शकतो, तो कॉपियर होऊ शकतो, तो जिंगल करू शकतो, तो जाहिरातीची कॉपी करू शकतो. एन नंबर ऑफ पॉसिबिलिटीज हिंदीला आहेत. याचं कारण काय? तर हिंदीचा गेल्या 73 वर्षामध्ये व्यवहाराचा पट इतका वाढलेला आहे की हिंदी ही केवळ शिक्षक होण्याची भाषा आता राहिलेली नाही. हिंदीला आता वेगवेगळी क्षेत्र उपलब्ध झालेली आहेत. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो की जगामध्ये कोणत्याही भाषेचं साहित्य जर जगातलं साहित्य भारतात आणायचं असेल तर प्रत्येक, म्हणजे इटाली भाषी आहे तर त्याला असं वाटतं की आपलं पुस्तक हिंदीत गेल्याशिवाय भारतात वाचलं जाणार नाही. जर्मन माणसाला वाटतं आपलं पुस्तक भारतीय भाषेत हिंदीमध्ये गेल्याशिवाय वाचलं जाणार नाही. हिंदीची आंतरराष्ट्रीय शक्यता आणि हिंदीची देशात असलेली शक्यता. आणखीन एक मी तुम्हाला उदाहरण सांगेन की भारतामध्ये, मगाशी मी सांगितलं की 22 भाषा आहेत, या 22 भाषांना जोडणारी भाषा परत हिंदीच आहे. म्हणजे जग जोडणारी भाषा हिंदी, देश जोडणारी भाषा पण हिंदीच आहे. हे हिंदीचं जे
अनभिषिक्त साम्राज्य आहे लोक व्यवहाराच्या आधारे, त्या आधारे विद्यार्थी आता हिंदी शिक्षण का घेत नाही तर थोडं अज्ञानानेच ते घेत नाही अशी माझी धारणा आहे. भाषा शिक्षणाकडे आपल्याकडे जो कल कमी झालेला आहे त्याचं कारण असं की भाषेची जी सिलेबस आहे, भाषेचे जे अभ्यासक्रम आहेत, ते भाषेचे अभ्यासक्रम आपण कालानुरूप बदललेले नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की तुकाराम, कबीर, प्रेमचंद शिकून रोजीरोटी मिळेल असा काळ राहिलेला नाही. मग भाषा शिक्षकांनी काय शिकवलं पाहिजे, तर भाषा शिक्षकांनी पत्रकारिता शिकवली पाहिजे, भाषा शिक्षकांनी बँकिंग शिकवलं पाहिजे, भाषा शिक्षकांनी अनुवाद शिकवलं पाहिजे. एक उदाहरण मी सांगतो की गेल्या 2 वर्ष आम्ही महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा हिंदीचा मी सिलेबस तयार केला. 64 पुस्तकांनी तयार केली, 16 पेपर, 4 सेमिस्टर, प्रत्येकाला 4 पुस्तकं. माझ्या माहितीप्रमाणे हिंदीचं ते आदर्श सिलेबस आहे. आम्ही काय केलं की परंपरेनं हिंदी जी शिकवली जाते, म्हणजे साहित्याचा इतिहास, भाषा विज्ञान, काव्यशास्त्र, हे आम्ही 50% आणलं. आणि उरलेले 50% मुलांना काय शिकवलं, तर अनुवाद पूर्णपणे शिकवला, भारतीय भाषा पूर्णपणे शिकवल्या, पत्रकारिता शिकवली, मीडिया आणला, बँकिंग आणलं, विमा आणला, मार्केटिंग आणलं. आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा हिंदीचा फ्लो आणि पारंपरिक विद्यापीठाचा पीठांचा हिंदी विद्यार्थ्यांचा जो ओढा आहे याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचं अंतर दिसेल. तर प्रश्न विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा नाही, प्रश्न आहे आपण आपली सिलेबस, आपले अभ्यासक्रम कालसंगत आणि रोजगाराशी जोडतो की नाही. म्हणजे अगदी याच वर्षी शिवाजी विद्यापीठाने रोजगाराच्या संधीभिमुख असलेलं मराठीचा एक पाठ्यक्रम आणला, तो हिंदी प्राध्यापकांच्या आधारे तयार करण्यात आला. मला असं दिसतं की भारतीय भाषांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हिंदी हीच या देशाची विकसित भाषा आहे. मी आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगायला मला आवडेल की 2010 साली मी वेब हिंदीवर, म्हणजे इंटरनेटवर हिंदी विकसित कसं व्हायला लागलेलं आहे आणि हिंदीमध्ये सगळी ॲप्स कशी आलेली आहेत. माझं असं आकलन आहे की इंग्रजीमध्ये जितकी सगळी ॲप्स आहेत ती सगळी हिंदीमध्ये आज उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल जर ओपन केलात, म्हणजे माझा मोबाईल ओपन केला, तर तुमचं असं लक्षात येईल की मी हिंदी टाईप कधीच करत नाही, मी हिंदी बोलतो, हिंदी लिहिलं जातो. ते TTS नावाचं जे ॲप आहे, टेक्स्ट टू स्पीच आणि स्पीच टू टेक्स्ट, इतक्या संधी ज्या हिंदीमध्ये उपलब्ध आहेत तितक्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध नाही. आपली मातृभाषा मराठी आहे, मराठीनी या विकासाकडे, ॲप्स डेव्हलपमेंटकडे विशेषतः भाषा शिक्षकांनी लक्ष दिलं तर मला असं वाटतं की जी संधी हिंदीला आहे तितकी संधी मराठीला देखील उपलब्ध आहे. पण आपण प्रादेशिक भाषेतील शिक्षक त्या दृष्टीने आपल्या अभ्यासक्रमाच्याकडे, अध्यापनाकडे पाहत नाही. मुद्दा रोजगाराच्या संधीचा नाही, मुद्दा अभ्यासक्रम बदलण्याचा आणि शिक्षक बदलण्याचा आहे. प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम शाळेचा शोध घेत असतात आणि म्हणूनच संजीवनचे माजी विद्यार्थी आपल्या मुलांसाठी सुद्धा संजीवनचीच निवड करतात. 100 एकर परिसरात विस्तारलेले, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षांचा यशस्वी अनुभव असलेले, देशातील अग्रगण्य निवासी ज्ञान संकुल संजीवन ग्रुप ऑफ स्कूल्स पन्हाळा. फक्त शाळेत नाही, आता संजीवनला जायचं. आता आपण सांगितलं की भाषा बदलली पाहिजे किंवा अभ्यासक्रम बदलायला हवे. आपण आता साधारणपणे असं पाहतोय की लोक हिंदी चित्रपट पाहतात, हिंदी मालिका पाहतात, हिंदी गाणी आवडीनं म्हणतात, पण बातम्या पाहतात, हिंदी बातम्या पाहतात, पण त्या तुलनेनं हिंदी साहित्य वाचलं जात नाही. याबद्दल आपल्याला कारण असं की नेहमी मार्केट जे चालतं ना ते डिमांड अँड सप्लाय थ्युरीवर चालतं. आपल्याकडे म्हणजे तुम्ही मराठी, मी तर TV गेली 15 वर्ष पाहत नाही असं या चॅनलवर बोलणं बरोबर नाही, पण इट्स फॅक्ट इन माय लाईफ, म्हणजे फार कमी, जवळजवळ नाहीच म्हणा ना. त्याचं कारण काय असं मला विचारा,
तर मला जे पाहिजे ते टी व्ही देत नाही हे त्याचं खरं कारण आहे. मी साहित्याचा अभ्यासक आहे, मी भाषेचा अभ्यासक आहे. तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या टी व्ही आणि मीडियावर किंवा वर्तमानपत्रांच्या मध्ये साहित्याचा जो रकाना आहे तो जवळजवळ कोराच आहे. या विरुद्ध इंग्रजी चॅनल्स पहा, त्यांच्याकडे चॅनल्सच्या चॅनल्स ही साहित्य आणि भाषेवर अवलंबून असलेले आहेत. मी या निमित्ताने खरं म्हणजे स्पीड टी व्हीचं अभिनंदन करेल की स्पीड टी व्ही सारखं एक चॅनल असा विचार करतं. हीच मुळी माझ्या दृष्टीने माध्यमाची क्रांती आहे. मी असं अभिमानाने आणि अभ्यासाने सांगेन की इथून पुढच्या काळात ही जी पारंपरिक चॅनल्स आहेत, म्हणजे जसं मी पारंपरिक विद्यापीठांच्या बद्दल बोलतो तसं पारंपरिक चॅनल्स इथून पुढच्या काळात सुजाण प्रेक्षक आणि श्रोता पाहणार नाही, लोक पाहतील इथून पुढच्या काळात स्पीड. कारण या स्पीडला जी दृष्टी आहे ती दृष्टी जी चॅनल्स आणि जी वर्तमानपत्र स्वीकारतील तीच इथून पुढच्या काळामध्ये चालतील. त्याचं कारण असं की नवा शिक्षित वर्ग जो आहे तो सुजाण आहे, प्रगल्भ आहे, कानाला मिरची झोंबायचा काळ देखील आता निघून गेला. मी तुम्हाला सांगेन की गुदगुल्या करणारं वाचन आणि गुदगुल्या करणारं ऐकणं हे देखील कानातले भोंगे आता इथून पुढे उडून जातील. तरुण वर्गाला हे कळालेलं आहे की मला काय बनायचं आहे, मला जे बनायचं आहे तेच मी पाहिन. आणि आता लोक बाय चॉईस आपल्या मोबाईलवर काय डाउनलोड करतात ह्याच्यावर उद्याचं जग चालणार आहे. त्यामुळे टी व्ही काय दाखवतो, वर्तमानपत्र काय छापतात ह्याच्यावर जग चालणार नाही. जग इथून पुढच्या काळात लोकांना काय पाहिजे, ज्याला मी शिक्षणामध्ये पण असं पाहतो का की पारंपरिक शिक्षण देणारी विद्यापीठं मागे पडलेले, ब्लेंडेड एज्युकेशन म्हणजे हा आता माझ्या समोरचा ऑपरेटर आहे, या ऑपरेटरची गरज काय आहे. मी जर ऑपरेटिंग कोर्स सुरू केला तर ऑपरेटिंग कोर्स जोरात चालेल. मी जर टी व्ही एडिटिंगचा कोर्स सुरू केला म्हणजे कॅमेरा एडिटिंगचा किंवा व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स सुरू केला तो इथून पुढच्या काळात जास्त चालणार आहे. मी नेहमी असं पाहतोय की वाचन आणि पाहणं आता गती कशाची आहे, तर वाचनापेक्षा पाहण्याची गती आहे. मी तर असं आता म्हणायलाच लागलेलो आहे की पाहण्याचं शिक्षण हे शिक्षण आहे, वर्तमानातलं शिक्षण. व्ह्युईंग इज म्हणजे पूर्वी आम्ही म्हणायचो रीडिंग इज एज्युकेशन, आता मी सांगतो सीईंग इज एज्युकेशन. तर सीईंग इज एज्युकेशन नावाची जी गोष्ट आहे ही ज्यांना कळेल, जे विशेषतः तुम्ही असं पहा की पारंपरिक विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ ह्याच्यामध्ये खाजगी विद्यापीठांचा भाग वाढतो आहे याचं कारण काय, तर ते काळानुसार बदलायला लागलेले आहे. तुम्ही खाजगी शिक्षण संस्थांना नावं ठेवून नुसतं चालणार नाही. खाजगी शिक्षण संस्था ज्या दृष्टीने मार्केट ओरिएंटेड शिकवतात तसं मार्केट ओरिएंटेड शिकवणं ही काळाची गरज आहे आणि ती तुम्ही अडॉप्टच केली पाहिजे. आता मी त्याच प्रश्नाकडे येणार होतो, कारण तुमचा दृष्टिकोन नेहमीच काळाच्या पुढं आपण पाहत आहे. अगदी नवे शिक्षण, नवे शिक्षक मधून पुढचं शिक्षण कसं असेल हे सांग. म्हणजे 15 साली लिहिलेलं आज लोक 20 साली म्हणायला लागले की तुम्ही 5 वर्ष कसं आधी प्रेडिक्ट केलं, तर मला जरा लांबचंच दिसतं. अगदी आता कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तोच प्रश्न पुन्हा जगासमोर येतोय. मी परत सांगेन, म्हणजे आजच मी सकाळी एक आर्टिकल लिहिला, आता तुमच्याकडे येण्यापूर्वी मी ते पोस्ट करून आलो, मेल करून आलो. मी आता असं लिहिलेलं आहे की मला जर तुम्ही 2020 साली शिक्षणावर पुस्तक लिहायला लावाल तर मी सांगेन की 2020 शिक्षण हे व्हर्च्युअल एज्युकेशन आहे. म्हणजे 2015 साली मी ऑनलाईन शिक्षणाबद्दल बोलायचो, आता मी तुम्हाला सांगेन की व्हर्च्युअल इज रियालिटी अशा एका काळावर आपण येऊन ठेपलेलो आहे. आता 10x10 खोलीमध्ये जसं एखादं चॅनल चालतं तसं 10x10 खोलीमध्ये विद्यापीठ चालेल. दुसरं असं की पूर्वीचा एक काळ होता की विद्यार्थी शाळेमध्ये जायचे, विद्यापीठात जायचे. आता बरंच रिव्हर्स पोझिशन सुरू झालेलं आहे की आता घरोघरी शिक्षक जातील आणि शिकवतील. म्हणजे आता माझ्या घरामध्ये
ती नातवंड आहेत ती ऑनलाईन शिकतात. मी त्यांच्याबरोबर शिकायला लागलेलो आहे सध्या. मी त्यांच्या शेजारी बसतो आणि ती मुलं काय शिकतात, शिक्षक कसे शिकवतात. आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे शिक्षकांना जास्त ट्रेनिंग देण्याची गरज आहे, कारण मुलं ॲडव्हान्स आहेत. मुलांच्याकडे नव्या शिक्षणाची जी साक्षरता आहे ती शिक्षकांच्याकडे नाही, शिक्षक प्रायमरीच आहेत असं माझ्या लक्षात यायला लागलं. त्यामुळे बदलत्या काळात तुम्हाला शिक्षण जर सुधारायचं असेल तर ते व्हर्च्युअलकडेच गेलं पाहिजे, ते ब्लेंडेडकडे गेलं पाहिजे. ब्लेंडेड याचा अर्थ इथून पुढच्या काळात विद्यार्थी ठरवतील की मला काय शिकायचं. म्हणजे माझी नात आता असं म्हणते, 5वीला आहे, ती म्हणते की मला व्हिडिओ शूटर व्हायचं. तर ती आत्तापासूनच शूटिंग करायला लागली, ती आत्तापासून एडिट करायला लागली, ती गेम खेळत खेळत अपलोड करायला लागली. तिचे 5वीचा मुलगा जर आपला व्हिडिओ अपलोड करत असेल, मला फार कमी शिक्षक अपलोड होताना दिसतात. तर हे जे नवा काळ जो आहे व्हर्च्युअलचा, ह्या व्हर्च्युअलची आव्हानं ज्या शिक्षण संस्था पेलतील तेच इथून पुढच्या काळात पकतील असं अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे व्हर्च्युअल एज्युकेशनवर आता आपण काम केलं पाहिजे. आता ही शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आपण जबाबदारी सांगितली, त्यासोबत पालकांनीही आता बदलणं गरजेचं आहे. पालक बदलायला लागले. पालक, मी असं माझी म्हणजे मी माझी मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी माझ्या मुलांच्याकडे असं कधी लक्ष दिलं नव्हतं, पॅरेंट असंच पालक म्हणून. पण आता मी असं पाहतो की घरोघरी पालक अत्यंत सजग आहेत. ते विद्यार्थ्याच्या शेजारी बसतात, ते विद्यार्थ्यांना वेळ देतात. आणि मी परत असं सांगेन की पालक ऐकतात, पाहतात, बोलतात आणि शेअरिंग करतात. शिक्षकाला ते फोन करतात की अहो हा व्हिडिओ चुकीचा तुम्ही टाकला, हा टाकायला पाहिजे होता, यूट्यूबवर हा आहे. पालक आता अडाणी राहिलेले नाही. म्हणजे पालक अडाणी राहिला नाही याचं एक उदाहरण मी फक्त सांगतो, ते काही रोल मॉडेल म्हणून नव्हे. पण यावर्षी जूनला आमच्या घरात काम करणारी भांडीवाली धुणं म्हणणारी बाई, या वर्गाला आपण कधी प्रतिष्ठा दिली नाही की आपला असं समज आहे की आपण शिकलो म्हणजे स्वर्गात गेलो. त्या बाईनं मला जूनमध्ये 5000 रुपये मागितले ॲडव्हान्स. म्हटलं कशासाठी, तर नातीला म्हटले इंग्लिश मिडियमला घालायचं. मला इतका आनंद झाला, म्हटलं हे ॲडव्हान्स नाही, हे तुझी डोनेशन मीच भरली, तू मला परत पैसे द्यायचे नाही. जेव्हा समाजातल्या अगदी तळातल्या माणसाला आपल्या मुलांना आपल्या पिढीला उच्च शिक्षण मिळालं पाहिजे अशी जाण निर्माण होणं हीच या देशातली शैक्षणिक क्रांती, आणि ती आता झालेली आहे असं माझी धारणा. अगदी आता तुमच्याबरोबर बोलत असताना अजून खूप काही जाणून घेणं आवडतं, आवडेल, पण वेळेची मर्यादा असल्यामुळं काही आपल्याला थांबावं लागतंय. पण तत्पूर्वी शेवटी जाताना एक, कारण तुम्ही आजपर्यंत खूप जणांना खूप प्रेरणा दिलेली आहे, साहित्यातून असेल, व्याख्यानातून असेल, अगदी संवादातून असेल. कोरोनाच्या या काळामध्ये असा एक वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, बेकारीमुळं घरामध्ये असलेले अनेक जणांचे रोजगार तुटलेले आहेत, त्यामुळे एक निराशा आहे, उदासी आहे आणि अंधारलेल्या भविष्याबद्दलची काळजी आहे. अशा सर्व लोकांना एक सकारात्मक संदेश आपण काय द्या? मी कोरोनाग्रस्त लोकांना, कोरोनाग्रस्त म्हणजे कोरोना झालेलं नव्हे तर कोरोनाचं मानसिक भूत घेऊन जगणारे जे लोक आहेत त्यांना मी असं सांगेन की कोरोना फार काळ राहणार नाही, महिन्या 2 महिन्याची गोष्ट आहे, कोरोना निघून जाईल. मुद्दा असा आहे की कोरोना नंतर येणारं जे जग आहे त्या जगाची मात्र तुम्ही काळजी केली पाहिजे. कोरोना नंतर येणारं जग हे आत्ताच्या जगाच्या बरोबर विरुद्ध असणार आहे. त्याची मी कारण तुम्हाला सांगतो की पूर्वी मनुष्य समाजशील होता, माणसाची व्याख्या होती मॅन इज अ सोशल ॲनिमल. आता माणसाची व्याख्या कोरोनाने बदलून टाकली, मॅन इज अ इंडिव्हिज्युअल, ही माणसाची झालेली नवी व्याख्या. इथून पुढच्या, मागच्या काळामध्ये लोक लग्नाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहायचे, मैताला शेकड्यांच्या संख्येने उपस्थित राहायचे, रक्षा विसर्जनाला जायचे. मी आत्ताच सांगेन की माणसाची जीवनशैली कोरोनाने बदलून टाकलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये घरात राहून जो स्वायत्त होईल, घरात राहून जो समृद्ध होईल, घरात राहून जो स्वावलंबी असेल,
तो नव्या काळाचा जबाबदार नागरिक असेल. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याचा काळ आणि रस्त्यावर संघर्षाचा काळ संपलेला आहे. इथून पुढचा काळ तुम्ही कौशल्याधारित तुमचं व्यक्तिमत्व कसं तयार करता. म्हणजे आज आपण या स्टुडिओमध्ये बसलेलो आहे आणि माझ्या पुढे हे दोन ऑपरेटर आहेत. ह्या दोन ऑपरेटरची महत्वाकांक्षा संपादक होण्याची असली पाहिजे. ह्या दोन ऑपरेटरची महत्वाकांक्षा या चॅनलचा मालक होण्याची असली पाहिजे. म्हणजे 96 साली मी जपानमध्ये होतो आणि जपानच्या एका कामगाराला भेटलो. त्याला मी सहज असं विचारलं की तुझं स्वप्न काय आहे. तर तो साधा वेल्डर असलेला कामगार असं म्हटला की या मालकांशी टायअप करता आलं तर मला आवडेल. हे टायअप करण्याचं स्वप्न नव्या पिढीने काळाशी टायअप व्हायला शिकलं पाहिजे. जी पिढी काळाशी समायोजन करते ती काळावर स्वार होते. मी सगळ्या नव्या पिढीला असं सांगणार आहे की मानसिक कोरोनाग्रस्त मनस्थितीतून तुम्ही बाहेर या. कोरोना ही संधी असं माना आणि कोरोनानी बदललेल्या जगामध्ये आपल्याला स्पेस काय आहे, आपल्याला अवकाश काय आहे, या सगळ्या स्थितीचा आपल्याला फायदा कसा घेता येईल, या सगळ्या बदलत्या सिच्युएशनमधून आपल्याला नवीन रोजगार कसा शोधता येईल याचा वापर करा. म्हणजे तुम्ही म्हटलात ना मी फार पुढचं पाहतो. इथून पुढच्या काळात मनुष्य मेल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाची कुणी कंपनी काढली तर भारतात जोरात चालेल. इथून पुढच्या काळात लग्नाचे इव्हेंट करण्याची कंपनी कुणी काढली तर ती जोरात चालेल. इथून पुढच्या काळात घरामध्ये पडलेल्या शय्याग्रस्त रोग्याची सेवा घरोघर जाऊन करणारी जे नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ असेल त्यांचा हा काळ आहे. असे नवे नवे समाजाच्या गरजा पाहून, म्हणजे कोल्हापुरामध्ये सावली सेंटर जोरात चालतं याचं कारणच काय तर ती समाजाची गरज आहे. तर समाजाच्या गरजा बघून तरुण वर्ग जर स्वतःला विकसित करेल आणि मेंढ्रासारखं मित्र गेला म्हणून मी इंजिनिअरिंगला झालो, मैत्रीण गेली म्हणून मी कॉमर्सला गेलो, अशा पारंपरिक मानसिकतेतून जो तरुण वर्ग मुक्त होईल त्याचा उद्याचा काळ. असं काळावर स्वार व्हायचं ठरवा, तशी स्वप्न पहा आणि मोठे व्हा. आज लवटे सर आपल्या सोबत बराच काळ बोलत राहिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळाच्या पुढं पाहत स्वप्नांवरती स्वार व्हा हा संदेश दिला. प्रत्येकानं स्वतःचा आवाज शोधूया, अनेक नव्या वाटेवरती स्वार होऊया, सकारात्मक राहूया याच संदेशासह हे थांबणं नाही तर नव्या युगाची सुरुवात किंवा नव्या प्रवासाची सुरुवात असेल तर याच टोनवरती आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.